हरिओम श्री राम अम्बद्वय नाथ समेत मी लक्ष्मी छाया विरा राजेंद्र सिंह गावडे इचलकरंजी उपासना केंद्र जिल्हा कोल्हापूर। मी स्वतः एक स्टाफ नर्स आहे। माझा अनुभव म्हणजे मी IGM इचलकरंजीमध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 1296 पासून गेले 25 वर्ष सर्विस करते। त्या सर्विसमध्ये आमचं सुरुवातीला जे सिलेक्शन झालं ते एम्प्लॉयमेंट थ्रू झालं, थोडं परमानंटच्या याच्यामध्ये अडचणी आल्या आणि 2016 मध्ये हेच हॉस्पिटल शासनामध्ये मर्ज झालं, त्याचं समावेशन झालं। आणि तेव्हा आम्ही टोटल 143 कर्मचारी होतो, त्याच्यातले 73 तिकडे गेले आणि आम्ही 42 लोक बाजूला झालो। 42 लोकांच्या मध्ये आम्ही परमनंट नाही, त्यामुळं आम्हाला अचानकच 2016 ला जेव्हा हॉस्पिटल ते शासनामध्ये गेलं तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही शासनामध्ये घेणार नाही। त्यामुळे आमचे सगळे पेमेंट सगळे बंद झाले, पगार सगळा बंद झाला, काम बंद झालं, आम्ही घरी बसलो। त्यांनी सांगितलं की तुम्ही हे काम करा, तुम्ही काम करून आणून आम्हाला कागद दाखवा, मग आम्ही तुम्हाला घेतो। अशी गेली 3 वर्ष आम्ही बिनपगारी घरी आहोत। आता टोटल आम्ही 2019 ला परमनंट झालो। त्याच्या आधी सुरुवातीला जेव्हा ही घटना घडली, अचानक घरी बसायला लागलं, तेव्हा इतकं आम्हाला त्रास झाला की आता काय करू, आमचं कसं होणार, आम्हाला आता पुढचं आमचं काय भवितव्य हेच आम्हाला कळेना। तेव्हा आम्ही दादांच्याकडे गेलो, दादांना विचारलं, दादा असं असं झालंय, तर दादाने आम्हाला दिलासा दिला, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, शांत राहा म्हणजे आणि होणार सगळं काम। असा शब्द ऐकल्यानंतर इतका धीर आला की हा आता आपण आता जोमाने कामाला लागायचं आणि हे काम करायचंच, कारण होणार हा शब्द ऐकल्यानंतरच म्हटलं ठाम झालो आम्ही की आपलं हे काम होणार आहे आणि आपल्याला आता प्रयत्न करायला सुरुवात करायची। तेव्हा आम्ही प्रयत्नाला सुरुवात केली, पण आम्ही जास्तीत जास्त लेडीज आणि मंत्रालयात हे सगळं आमचं काम, मंत्रालयात धावपळ कोण करणार, कुणाची ओळख नाही, मंत्रालयात पण आम्हाला जाणं शक्य नव्हतं लेडीज लोकांना। मग एक आमचेच सर्व गोडे त्यांनी आम्हाला सहकार्य केले, आमच्यातून लीडरशिप त्यांनी केली आणि सगळं काम त्यांनी करून आणलं। हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप आम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करत गेलो। फक्त आम्ही ते मंत्रालयात पळायचे, मुंबईला पळायचे, आम्ही इथून त्यांना कागद पुरवायचो, ते धावायचे, असं करत 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 2016 पासून 2019 ला आम्ही परमनंट झालो। आमच्या हातात GR आम्हाला मिळाला 2019 ला। एवढा आनंद झाला बापून। या दरम्यान आम्ही घरी बसून पण आमच्या डोक्यात असा वाईट विचार कधीच आला नाही की हा आता आपलं कसं होणार, हा प्रश्नच पडू दिला नाही। आम्ही वेळ मिळायला ना आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळाला तर आपली भक्ती वाढवायची, आपली सेवा वाढवायची, एवढंच डोक्यात घेतलं आणि इतकी भक्ती वाढवली की रोज 118 काहीतरी म्हणायचं, कुठलं तरी स्तोत्र घ्यायचं आणि 118 म्हणायचं, एवढंच ठरवलं। जेव्हा जेव्हा साई चरित्र तर मग एकदा आता आपल्याला खूप वेळ आहे, आपण साई चरित्र वाचायला घेऊया। आणि 3 दिवसात मी साई चरित्र पूर्ण वाचून काढलं। बापूंना म्हटलं, बापू इतक्या अडचणी येत आहेत, इतक्या अडचणी येत आहेत, काय करू समजत नाही, पण आता तुम्हीच मार्ग दाखवा। हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप ते सगळं सुटत गेला गुंता। प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कागदाला आम्ही उभी लावायचं आणि असं करत परमनंट झाल्यानंतर आमचं समावेशनची प्रक्रिया सुरू झाली। आणि मग 2021 ला आम्ही पूर्ण समावेशन आमचं झालं IGM हॉस्पिटलमध्ये। आता आम्ही गेले 8 महिने रुजू झालो आहोत। 2 ला कोविडच्या लाटा मोठ्या मोठ्या येऊन गेल्या पण आम्ही निगेटिव्ह विचार केलाच नाही। बापू अंबज्ञ त्या 2 लाटेमध्ये आम्हाला सुरक्षित ठेवला असू, कदाचित त्यात आम्हाला धोका असणार होता म्हणून तू आम्हाला घरात बसवला, असाच आम्ही विचार केला। आणि परत मग इच्छा तर फार असायची, कारण आपण एक स्टाफ नर्स आहोत आणि असे बघत बसतोय आपण, आपल्याला आपली सेवा करायला मिळत नाही, पण तीही इच्छा बापूने पूर्ण केली आणि जे हजर झालं ते 3 लाटेतच हजर झालो। आणि माझी पोस्टिंग झाली ती कोविड वॉर्डातच झाली। आमचे पेमेंट आता होत आहे। आर्थिक प्रॉब्लेम मध्ये मोठी मोठी शिक्षण मुलांची
आई वडिलांचे औषध आणि हे सगळं सांभाळताना खूप मोठी कसरत झाली, पण तरीही बापूंनी आर्थिक नियोजन असं करून ठेवलं होतं, तोही माझा एक मोठा अनुभव आहे. बापूंनी 2016 माझ्यावर संकट येणार होतं आर्थिक नियोजनाचं, तर त्याच्या आधी 8 वर्ष माझ्या आईकडून माझ्याच नावावर आईने माझ्या पैसे ठेवले होते आणि ते माझ्या खात्यावर बरोबर मी घरात बसले आणि जमा झाले. दुसरी गोष्ट, त्याच वर्षी 4 LIC माझ्या जमा झाल्या मॅच्युअर होऊन, ते असे लाखोने माझ्या खात्यावर जमा झाले. माझ्या मुलीचं शिक्षण मेडिकल मध्ये चालू असताना एकही रुपया माझ्या नावावर कर्ज नसताना तिचं शिक्षण पूर्ण करून घेतलं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि हे फक्त आणि फक्त बापूमुळे शक्य आहे. कितीही मोठं संकट आलं तरी अजिबात आता भीती उरली नाही. कितीही आर्थिक संकट असू दे, कसलीही परिस्थिती असू दे, आता काहीच भीती उरली नाही, फक्त आणि फक्त बापू मनात राहिला. अंबन्य बापू, नाथ स्मित बापू.